ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांनी पुन्हा एकदा आपल्या धडाकेबाज कामाला सुरुवात केली आहे काही दिवसांपूर्वी ठाण्यातल्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना त्यांच्यावर फेरीवाल्यानं चाकू हल्ला केलेला होता यावेळेला त्यांनी आपल्या हाताची बोटही गमावलेली होती त्या अपघातानंतर आता पुन्हा त्या सेवेत दाखल झालेल्या आहेत सोबतच या हल्ल्यात त्यांच्यासोबत जखमी झालेले सुरक्षा रक्षक सुद्धा पुन्हा एकदा कामावर दाखल झालेले आहेत याच संदर्भात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत त्यांच्यासोबत सध्या स्वतः कल्पिता पिंपळे आहेत अजित कल्पिता आता पुन्हा एकदा रुजू झालेल्या आहेत नव्या जोमानं आपल्या धडाकेबाज कामगिरीला त्या पुन्हा एकदा सुरुवात करणार आहेत त्यांची प्रतिक्रिया अजिंक्य खरं तर कल्पिता पिंपळे मॅडम यांनी काल जेव्हा येऊन पुन्हा चार्ज घेतला त्यावेळी सगळीकडे हेच बोललं जात होतं की कल्पिता मॅडम इज बॅक मॅडम तुम्ही आमच्या सोबत आहात जास्त तुम्हाला तुम्हा त्रास तुम्हा देणार नाही आता कसं वाटतंय आणि कामावर तुम्ही आलात खूप बरं वाटतं कारण की रुटीन आता सुरुवात होते खूप बरं वाटतंय तुम्हाला खरं तर या क्षणाची फार गरज होती कारण का मधला काळ इतका वाईट गेला की तुम्ही पुन्हा लोकांबरोबर येऊन तुमच्या कामाची पूर्ण संलग्न झाल्यावरती तुम्हाला एक मानसिकरित्या तुम्ही स्ट्रॉंग होणार होता एक्झॅक्टली exactly, एक्झॅक्टली exactly. मानसिक मानसिकरित्या स्ट्रॉंग होण्यासाठी त्या ट्रॉमामधनं बाहेर पडण्यासाठी रुटीन करणं आवश्यक होतं आणि म्हणून खूप बरं वाटतंय आज जॉईन तुम्हाला थोडा त्रास देतोय थोडं फ्लॅशबॅकमध्ये जायचा विचार करतोय कारण का त्यावेळी जी घटना घडली होती त्यानंतर तुम्ही बोलण्याच्या मनस्थित नव्हता पण आज तुम्ही सगळ्या गोष्टींवरती चांगल्या पद्धतीने मात करून पुन्हा आलेलं आहे त्या दिवशी नेमकं काय घडलं नेमकं काय घडलं आता त्या दिवशी पण माहिती आहे की हल्ला झाला त्यावेळेला खरं तर कारवाईला मी नव्हतेच कारवाई झाल्यानंतर मी तिथे गेले होते आणि माझं राऊंड घेत असताना माझ्यावर हल्ला झाला अगदी हा अनपेक्षितपणे हल्ला झाला होता मला त्याची काहीही कल्पना नव्हती आणि त्यामुळे थोडंसं दोन बोटं जेव्हा माझी कट झाली तेव्हा निश्चितच खूप खूप वाईट वाटलं पण त्याच्याहून जास्त पेनफुल जो प्रवास होता त्यानंतर ज्या माझ्यावर उपचार सुरू झाले आणि नंतर मग फिजिओथेरपी सुरू झाली तो खरं तर खूपच पेनफुल होतं ते हल्ला झाला तुम्हाला त्रास झाला या दरम्यान तुमच्यावर तर खूप मोठा मानसिक आघात होताच शारीरिक आणि मानसिक आघात होताच फॅमिलीमध्ये परिवाराला काय नेमकं या सगळ्या घटनेतून किती दुःख झालं होतं परिवाराला नेमकंच कारण मी आता तेच म्हणते की हा हल्ला फक्त माझ्यावर नाही तर माझ्या कुटुंबावर हल्ला झाला होता आणि परिवाराने पण खूप भोगलं फक्त काय आहे की भाऊ जे आहे ते म्हणतात की नाही हे तुझं काम आहे तू केलं पाहिजे पण आई म्हणा वहिन्या म्हणा ह्या थोड्या इमोशनल झाल्या होत्या की असं जीवावर बेतत असेल तर अशा सर्व्हिस करून काय उपयोग हो परंतु ही सर्व्हिस अशी आहे की आम्हाला फील्डवर काम करावंच लागणार आहे आणि जे ड्युटी आहेत आम्हाला ते कर्तव्य आम्हाला कर बजावत राहणार ही सगळी घटना घडल्यानंतर तुम्ही आत्ता म्हटलं परिवारामध्ये दोन मतं होती पण जास्त करून काय म्हणणं होतं की पुन्हा सेवेत जावं का नाही जावं नक्कीच पुन्हा सेवेत जावं असंच मत होत स्वतः मी ह्या मताची आहे पण तुम्हाला पन, तुम्हाला त्यामुळे फॅमिली आणि फॅमिलीचं पाठबळ पण चांगलं होतं नक्कीच फॅमिलीमुळेच आज मी जे काय आहे जे सहा महिने ज्याला रिकव्हर व्हायला लागणार होतं ते मी तीन महिन्यात रिकवर झालेले ते फॅमिलीचं पाठबळ आणि ज्युपिटरवाले डॉक्टर पराग लाड आहेत डॉक्टर प्रिया तावडे आहेत ह्यांनी केलेली सगळं उपचार त्याच्या मॅडमची इच्छाशक्ती आणि त्याचबरोबर यांच्या परिवारानं दिलेलं पाठबळ हे महत्त्वाचं आहे त्यामुळे सहा महिन्याचा जो काळ होता तर त्याने तीन महिन्यामध्ये में कंप्लीट करून त्या कामावर रुजू झालेले आहेत या सगळ्या घटनेमागे तुम्ही मध्ये मध्यंतरी थोडं तुम्हाला जेव्हा बरं वाटलं तेव्हा तुम्ही म्हटलं होतं की ह्याच्या मागे फिरीवाला नसून इतर कोणाचं तरी हात आहे नेमके कोण याच्या मागे असू शकतं काय वाटतं तुम्हाला नेमके कोण असू शकते हे मी खरंच सांगू शकत नाही ते काम पोलीस त्याचं इन्वेस्टिकेट करतील आणि बघतील मी माझा एक तर्क सांगितला आणि मला जे वाटते ते मी सांगितलं काय सांगितलं होतं तुम्ही त्यावेळी की तुमचं असं म्हणणं होतं की तुमच्यावर तो हल्ला झाला होता तो वेगळ्याच होता येस कारण काय की मी ह्या सेवेत दहा म्हणजे दोन हजार दहापासून आहे मी अलिबागला सुद्धा सी ओ होते आम्ही फेरीवाल्यांना कारवाई केलेली आहे मीरा भाईंदरला होते कारवाई केलेली आहे फेरीवाला इन्स्टंट कधी म्हणजे जर आपण बाचाबाची झाली तर इन्स्टंट तो रागवू शकतो किंवा अशा प्रकारे तो प्रतिक्रिया देऊ शकतो परंतु मी गेल्यानंतर सगळी कारवाई झाल्यानंतर पुन्हा त्याने असं चाकूने वगैरे हल्ला करणं हे मला कुठे नाही पटत आहे ते कारण कुठेही मानसिकता अशीच असते की ज्या वेळेला ती घटना घडते तेव्हाच इन्स्टंटी प्रतिक्रिया होते आणि मी एवढ्या एक तासानंतर गेल्यानंतर पुन्हा त्याचा राग उफाळून येतो हे माझ्या मनाला पटत नाही आम्ही त्यावेळी तुम्ही घटना सांगितली तिथले प्रत्येकदर्शी त्यांच्याशी आम्ही जेव्हा जेव्हा बोललो तेव्हा तो वारंवार म्हणजे त्याने एकदा बाचाब करायला सुरुवात केली नंतर तो तुम्हाला धक्का करत होता हाताबुक्याने मारत होता डोक्या देखील मारलो येस yes, yes. येस तेश। मी मला तेच म्हणायचं आहे की पण हे सगळे कारण त्यांची गाडी काय आहे ती माझ्या कर्मचाऱ्यांनी उचलली होती मी तेव्हा नव्हतेच त्याच्यामुळे मी फक्त ते बघत होतं सगळं शांत होतं आणि नंतर ती व्यक्ती अचानक येऊन माझ्यावर हल्ला करते सो कुठेतरी वाटतं की नाही इट वॉज प्री प्लॅन अँड काहीतरी माझा माझा तोच प्रश्न होता की कुठेतरी हे सगळं ठरवून आणि टार्गेट फुल तुम्हाला केलं होतं नक्की नक्की याबाबत तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी चर्चा केली का त्यातून काही निष्पन्न आहे किंवा वरिष्ठांनी याबाबत काय मत व्यक्त केलं वरिष्ठांशी चर्चा म्हणजे आपल्याला माहीतच आहे की जेव्हा मी हा अपघात झाला हल्ला झाला तेव्हा वरिष्ठांना हेच वाटत होतं की मी कुठेतरी चांगली बरी व्हावे त्याच्यामुळे त्यांनी मला ह्याबद्दल बिलकुल काही विचारलेलं नाही आहे कारण की त्यांना फक्त की आपली जी अधिकारी आहे ते लवकर बरं होणं आवश्यक होतं पण त्यानंतर मी जे स्टेटमेंट दिलं डिस्चार्जच्या वेळेला तेव्हा वरिष्ठ म्हणाले की आपण ह्याचा शोध घेऊया म्हणून आता साधारणपणे हे सगळं पार पाडल्यानंतर तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने रिकोवर होऊन तुम्ही आता आहे काय वाटतं आता पुन्हा कशा पद्धतीने कल्पिता पिंपळे मॅडम ठाणेकरांना दिसतील ठाणेच्या सेवेकरता तुम्ही पुन्हा आलेला आहात ठाणेकरांना काय सेवा द्याल ठाणेकरांना कल्पिता पिंपळे पूर्वीच्या असतील तशाच दिसतील फक्त आता ह्या माध्यमातून कारण पत्रकार म्हटलं की हे हा चौथा स्तंभ आहे ह्या माध्यमातून मी फेरीवाल्यांना हे एवढंच सांगू इच्छिते की हे फेरीवाले काही माझे दुश्मन नाहीत किंवा ते माझे किंवा मी त्यांचे दुश्मन नाही आहे जर काही शहराला चांगलं रूप येण्यासाठी जर अधिकारी फक्त कल्पिता पिंपळेच नाही कोणतेही ए एम सी जर आले तर तुम्ही अशा प्रकारे त्यांच्या जीवघेणं हल्ला करू नका मला एवढं सांगायचं आहे पिंपळे मॅडमची ही जी साध आहे किंवा त्यांची ही विनंती जी आहे हे नक्कीच ठाणेकर पाळतील आणि ज्यावेळेस फक्त कल्पिता पिंपळे मॅडम नाही इतरही कोणी अधिकारी जे आहेत हे अनधिकृत बांधकामांवरती फिरिवाल्यांवरती कारवाई करायला जातील त्यावेळी ते त्यांना ठाणेकर म्हणून एक सुजन नागरिक म्हणून नक्कीच सर्वजण आता यापुढे सपोर्ट करतील पाठिंबा देतील आणि सहकार्य करतील बिलकुल बिलकुल अजित धन्यवाद आपण कल्पिता पिंपळे यांची ही प्रतिक्रिया न्यूज एटीन लोकमतच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल खास करून ठाणेकरांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल एका ब्रेकची वेळ झाली आहे दुपारच्या बातम्यांमध्ये बघत राहा न्यूज एटीन लोकमत